नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। सनातन संस्थेच्या बंदीवरून गोव्यात राजकारण सुरू। भाजपचे आमदार विष्णू वाघ यांना हवी संस्थेवर बंदी, मात्र संस्थेवर बंदी घालता येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण। श्रीराम सेनेवर नव्हे, केवळ प्रमोद मुतालिक यांच्यावर घातली आहे बंदी, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला खुलासा। धिरिओला कायदेशीर क्रीडा प्रकार करण्याचा विचार, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला मनोदय। आणि अनुसूचित जाती जमातीचा केला सरकारनं घात, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उठाचा आरोप। पाहूया बातम्या विस्तारानं। साम्यवादी पक्षाचे कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर साम्यवादी, अन्नीस आणि मुस्लिम संघटनांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे। आता याच प्रकरणावरनं गोव्यातील राजकीय वातावरणही तापू लागलंय। मंगळवारी भाजपचे आमदार विष्णू वाघ यांनी संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली असता मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बंदीची मागणी रास्त नसल्याचा खुलासा केलाय। एखाद्या कार्यकर्त्याला गंभीर आरोपाच्या संशयावरनं अटक केली म्हणून संपूर्ण संस्थेवर बंदी घालता येत नाही असं पार्सेकर यांनी म्हटलंय। कारण छापून येऊ हे वेगळ्या पेपराच्या वेगळ्या पद्धतीने येतात, पण हे पळ जी गजाल वाईट ती वाईट, पण एका व्यक्तीनं एक गजाल केली किंवा एका व्यक्तीचेर एखादो आरोप असा जाल्यार ती व्यक्ती त्या संघटनेचो खंयच्या तरी मेंबर असता, म्हणून संघटनेचेर अख्ख्या त्याचो संघटनेचेर बॅन घालप हे योग्य नसता। अखेर संघटना ही हजारो लोकांची असता, न्ही चूक एकट्यान किंवा दोघांनी केली जाल्यार त्या दोघांचे इट शूड नॉट रिफ्लेक्ट ऑन द एन्टायर ऑर्गनायझेशन, हे म्हजे मत असा। आता ऑर्गनायझेशन एज सच जर प्लॅन केल्ले असत ऑर्गनायझेशनान जाल्यार निश्चितपणे ऑर्गनायझेशन वील बी एट फॉल्ट आणि ऑर्गनायझेशनाकडे ताचो हे वता। दरम्यान श्रीराम सेनेवर बंदी घालता येते मग सनातन संस्थेवर का नाही असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्याचाही खुलासा केला। श्रीराम सेनेवर देखील बंदी घालता येत नाही, तशी बंदी घातली गेलेली नाही। श्रीराम सेनेचे नेते प्रमोद मुतालिक यांना गोव्यात येण्यास बंदी घालण्यात आली आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। द थिंग हॅज हॅपन्ड इन इन्सिडेंट्स हॅव हॅपन्ड इन द नेबरिंग स्टेट, त्यामुळे नेबरिंग स्टेटीच्या प्रशासनान त्याचा अभ्यास करचो आणि ताणें त्याच्यावर घेतो निर्णय घेऊचो। बेस्ड ऑन दॅट द फायंडिंग्स जी असतली केसीची ताच्या वयल्यान आमकां निर्णय घेवपाक सोंपो पडटलो। तुम्ही म्हणटले ते फाटल्या दिसांनी आमी स म्हयने एकट्याचेर एक्सटेन्शन दीत आसात, हय तो इंडिविज्युअल आणि तिची संघटनाय तशीच, त्यामुळे ताणें कितें तरी उलयलें म्हणून आमी केल्लें ते तेन्ना। म्हाका कोण तरी काल विचारी ताका कशें तर त्या संघटनेर कशें घाला आणि आमी संघटनेचेरूय घालूंक ना, आमी त्याच व्यक्तीचेर घालूंक ना।